नहीं पत्रकार कर लिया कौन है मन ना गावाला का विचार बोला तर्फे या मणिपूरच्या घटनेबद्दल, तिथे चालणाऱ्या राजकारणाबद्दल, तिथे चालणाऱ्या आर्थिक आणि इतर ज्या काही वेगळ्या प्रकारच्या राजकारणाच्या गोष्टी आहेत ज्यासाठी मैतेई समाज आणि कुकी आणि नागा समाज जो डोंगरामध्ये राहणारा आहे त्यांच्या विरुद्ध खोऱ्यामध्ये राहणारे मैतेई समाज यांना भिडवून आर्थिक हितसंबंध, राजकीय हितसंबंध, मोजक्या लोकांचे जे सांभाळले जात आहेत त्या विरोधामध्ये लोकांना हे कळलं पाहिजे आणि याचा बळी ते लोक होणार नाहीत आणि आपणही त्याचा बळी होणार नाही. आज मणिपूरमध्ये आग पेटली आहे, उद्या ती आग आपल्याकडेही पेटणार आहे, देशभर पेटणार आहे. लोकांनी याबद्दल जागरूक होणं ही गरज आहे आणि वेळीच आपण सावध झालं पाहिजे आणि मणिपूरमधल्या आपल्या भारतीय या आपल्या नागरिकांना, ते आमचे बांधव आहेत आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, कृपा करून हे सगळं थांबवा आणि व्यापक या राजकारणाचे बळी पडू नका असं आम्ही आवाहन त्यांना करू इच्छितो. मणिपूरला घडलेले आहे त्याबद्दलची चित्रफीत बाहेर आलेली आहे, ती अतिशय भीषण आहे. ही घटना मेच्या सुरुवातीला घडलेली आहे आणि इतके दिवस ही चित्रफीत लपलेली होती आणि ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिथलं स्त्रियांसोबतचं ज्या प्रकारे अतिशय क्रूर असं वर्तन होत आहे तिथे, सामाजिकरित्या सार्वजनिकरित्या राजकीय पातळीवर लोक एकत्र येऊन तिच्या देहांची जी विटंबना करत आहेत, तिच्यावर सार्वजनिकरित्या बलात्कार करताहेत, मारताहेत स्त्रियांना, हे अतिशय भीषण, लज्जास्पद आणि विषण्ण करणारं चित्र आहे आणि यामुळं अख्खा देश हादरलेला आहे. स्त्रिया तिथल्या त्यांना काय होत असेल याची कल्पनाही आम्हाला करवत नाही आणि तिथल्याच स्त्रिया नव्हे तर या देशातल्या हे हा कार्य, ही जी चित्रफीत आहे ही पाहून या देशातल्या सर्व स्त्रियांना अगदी निशब्द झालेल्या आहेत, अतिशय आक्रोश त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि आम्ही या ठिकाणी हे मांडू इच्छितो की धर्माच्या नावाखाली, बहुसंख्यकांच्या नावाखाली जी काही राजकीय खेळी केली जाते, लोकांना, समाजाला परस्परांच्या समोर भिडवलं जातं आणि तिच्या त्या भिडवण्यामध्ये ज्या प्रकारचा द्वेषावर आधारित हिंसाचार वाढतो त्याला प्रवृत्त केलं जातं आणि त्यामध्ये स्त्री देहाचा एक हत्यार म्हणून वापर केला जातो, याचा कठोरपणे आम्ही निषेध करतो, विरोध करतो आणि यामध्ये जे काही लोक यामध्ये जबाबदार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्वरित हे राजकारण थांबलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि ही मागणी आमची केवळ मणिपूर नव्हे सर्वत्र या प्रकारचं राजकारण या देशामध्ये चालू नये आणि असं राजकारण करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवावा असं आमचं म्हणणं आहे.